शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणजेच हरभरा या पिकाची आता त्या ठिकाणी शेतकऱ्याकडून पेरणी झालेली आहे तर काही शेतकऱ्यांची आता पेरणी हे सुरू आहे तर ज्या शेतकऱ्यांनी अगोदर पेरणी हरभरा या पिकाची केली आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी आपण पहिल्या फवारणीचे नियोजन कशाप्रकारे आपण करू शकतो किंवा हरभरा या पिकावर पहिली फवारणी घेत असताना कोणत्या स्टेजमध्ये ही फवारणी घेणे गरजेचे आहे आणि या फवारणीमध्ये कोणते घटक वापरणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या हरभरा या पिकामध्ये अधिकाधिक फुटवा त्या ठिकाणी निर्माण होण्यास मदत होणार आहे त्यासोबतच मर रोग याच्यासुद्धा संपूर्ण टक्के नियंत्रण आपण या फहारणीद्वारे आपण हरभरा पिकावर करू शकतो त्यासोबतच अळी नियंत्रण आपण कशाप्रकारे करणार आहोत याचीच संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर मी शेतकरी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो हरभरा या पिकामध्ये पहिली फवारणी घेत असताना आपण साधारणतः पेरणीपासून वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान घेणे गरजेचे आहे तर या फवारणीमध्ये आपल्याला सर्वप्रथम विद्राव्य खताची फवारणी करणे गरजेचे आहे तर आता विद्राव्य खताची फवारणी करत असताना बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खता जर आपण या फॉरणी मध्ये समावेश केला तर निश्चितच अधिकाधिक फुटवा तयार होण्यासाठी आपल्याला या विद्राव्य खताची मोठी मदत त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे या पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचीच फवारणी करणे गरजेचे आहे तसेच शेतकरी मित्रांनो हरभरा या पिकामध्ये मोठी समस्या आपल्याला दिसून येते ती म्हणजे मर रोग तर बुरशीजन्य रोगापासून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या हरभरा पिकाचे झाड त्या ठिकाणी मरत असते तर आता बुरशीजन्य रोगापासून आपण शंभर टक्के नियंत्रण मिळवण्यासाठी आपण याच्यामध्ये बुरशीनाशकाचा समावेश करणे गरजेचे आहे तर बुरशीनाशकाचा समावेश करत असताना आपण रोको किंवा साप दोनपैकी कोणतेही एक बुरशीनाशक घेऊ शकता रोको जर आपण वापरले तर पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण तीस ग्रॅम वापरले पाहिजे किंवा साब पावडर जरी आपण या फॉरणीमध्ये वापरले तर निश्चितच आपण तीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकावर आपल्याला साधारणतः या वीस ते पंचवीस दिवसाच्या कालावधीमध्ये बारीक अळी पडलेली त्या ठिकाणी दिसत असते किंवा बारीक अळीचा जर आपल्या हरभरा पिकावर जर प्रादुर्भाव आपल्याला दिसत असेल तर निश्चितच आपण इमामॅक्टिन बेन्झोईड या कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी हरभरा पिकावर करू शकता त्याचसोबत शेतकरी मित्रांनो आपण जर हरभरा पिकावर अमेनिओ युक्त असलेल्या कोणत्याही प्रकारचं जर टॉनिक याची फवारणी जर आपल्या हरभरा पिकावर केली तर निश्चितच जास्तीत जास्त फुटवा काढण्यासाठी मदत त्या ठिकाणी होणार आहे आणि आपल्या हरभरा पिकामध्ये हिरवेगारपणा राहण्यासाठी मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो एमिनिओसिड युक्त असल्याने कोणतेही टॉनिक आपण या फॉरणीमध्ये निश्चितच घेणे गरजेचे आहे किंवा आपण जर वापरत असाल तर टाटा कंपनीच्या बाहार याचा वापर निश्चितच आपण करू शकता याचा वापर करत असताना पंधरा लिटरचा आपला जो काही पंप असणार आहे त्या पंपासाठी आपण पस्तीस ते चाळीस मिली घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या हरभरा पिकावर पहिली फॉरणीचे नियोजन करू शकता आपले आपण जे सांगितलेले प्रमाण आहे त्या प्रमाणामध्येच आपल्याला या औषधाची फॉरणी करणे गरजेचे आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या औषधाचा आपल्या हरभरा पिकावर दिसणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि यावर्षी आपण कोणत्या हरभरा पिकाची वानाची त्या ठिकाणी पेरणीसाठी निवड केलेली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इतरही हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना नक्की या, या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरही हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना या माहितीचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जर मी शेतकरी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद